गेल्या 12 ऑक्टोबरला शिवसेनेचे मुंबईतील अणुशक्ती विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने यात तुकाराम काते बचावले. या हल्ला करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 12 ऑक्टोबरला शिवसेनेचे मुंबईतील अणुशक्ती विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने यात तुकाराम काते बचावले. या हल्ला करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 कार आणि तलवार जप्त केली असून या हल्ल्यातील इतरांचा शोध पोलीस घेत आहेत. तुकाराम काते यांनी 8 ऑक्टोबरला मेट्रोच्या मानखुर्द येथील कामासंदर्भात स्थानिकांना काम द्यावं तसेच इतर समस्यांविषयी मोर्चा काढला होता. तसेच स्थानिकांना काम देत नाही तोपर्यंत काम बंद इशारा दिला होता. त्या वादातूनच त्यांच्यावर 12 तारखेला हल्ला झाला होता. पोलिसांनी 4 दिवसात आरोपींना पकडले आहे. मेट्रोच्या कामातूनच हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याची माहिती परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. सचिन खंडागळे, मंगेश सावंत, विशाल खंदारे, सूरज कारके या आरोपींना अटक केली आहे. 12 आणि 13 तारखेच्या मध्यरात्री हा प्रकार मानखुर्द मधल्या महाराष्ट्र नगर मध्ये घडलेला होता आणि या प्रकारामध्ये कलम 307 आणि रायटिंग खाली हा गुन्हा आम्ही ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करण्याचा प्रयत्न आम्ही दरम्यानच्या काळात करत होतो. आता यातले नेमके आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातले 4 आरोपींना आम्ही आज रोजी अटक केलेली आहे. सर्व जे 8 आरोपी आहेत त्यांना आम्ही उद्या माननीय न्यायालयाच्या समोर हजर करतोय. यात आणखी काही आरोपी आहेत त्यांना देखील आम्ही लवकरच अटक करू.